मतदारपणी सुखात राहण्याचे 18 उपाय। नंबर 1, तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा, जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल। नंबर 2, तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळ ठेवा। नंबर 3, कोणावरही अंधळे प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका। नंबर 4, तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची ते सेवा करतील, कारण काळ बदलल्याने त्यांचे प्राधान्यक्रम बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या। नंबर 5, तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे, म्हणजे तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ राहा। नंबर 6, तुमची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका, अगदी स्वतःच्या मुलांकडूनही ठेवू नका। नंबर 7, तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढळावळ करू नका, त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुमचेही आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा। नंबर 8, शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा, त्यांना त्यांचे जीवन जगू द्या, त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमची दुरावाल। नंबर 9, म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका। नंबर 10, लोकांचे का पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या। नंबर 11, प्रार्थना करा की पण देवाकडे सुद्धा काही मागू नका, देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा। नंबर 12, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका, वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच असतात, हे स्वीकारायला शिका। नंबर 13, तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा। नंबर 14, दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा, त्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनातल्याही जगण्याची इच्छा वाढेल। 15, कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा। नंबर 16, सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा आणि मृत्यूची आठवण ठेवा। नंबर 17, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या, त्यामुळे स्वतःसाठी आयुष्य जगायला शिका। व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।